प्रस्तावित नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या मोजणीला नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात प्रचंड विरोध होतोय दोन दिवसांपासून महामार्गाची मोजणी थांबत नसल्याचं पाहून सिन्नर तालुक्यातल्या शिवडे इथले शेतकरी कमालीचे आक्रमक झाले महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी अडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला त्यामुळे अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला नाशिक जिल्ह्यात केली जाणार आहे त्यापैकी ऐंशी टक्के मोजणी पूर्ण झाली असून काही गावांनी मात्र या मोजणीला विरोध कायम ठेवल्यानं तणाव वाटला आहे शंभर टक्के गाव भूमिहीन होणार आहे आमच्या इथं सर्व आदिवासी वस्ती आमच्या गावाला दोन धरणं झाले आणि त्या धरणामुळे आम्हाला राहिली विकास संपूर्णच गेला आमचा आणि आता आहे थोडीफार जमीन ती जर त्याच्यामध्ये गेली तर आम्ही संपूर्ण लोक या तलावामध्ये आत्महत्या करणार याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला जरी आम्हाला सहसणान काही केलं जेलमध्ये नेऊन टाकलं तरी आम्ही त्याला तयार पण होऊ देणार नाही समृद्धी एक्सप्रेस जातोय त्याच्यानंतर एक आहे नवनगर स्मार्ट सिटी बोलतो आपण ग्रामीण भागात जर स्मार्ट सिटी जर बनवली तर इथं एक गुंठासुद्धा म्हणजे एक फूटसुद्धा जागा शिल्लक राहत नाही गावकऱ्यांना ते बोलतात तुम्हाला प्लॉट देऊ त्या प्लॉट देऊन काय तिथे घरं बांधले ते काय आम्हाला चाटायची नाही ते कारण आमच्या शाळेमध्ये आम्ही कुठे ठेवणार पर्याय नाही आम्हाला जेणेकरून तुम्ही कुठेतरी दुसरा मार्ग अवलंबावा पण इकडे नेव आता स टोटल गाव पूर्ण भीम भूमीन होते म्हणजे एक गुंठासुद्धा शिल्लक राहत नाही जा जमीन आमची हा अन्याय असेल आमच्यावर शासनाचा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे